नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत? मजेतच राहिलं पाहिजे, हो ना? हा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाणी नक्की येते कुठून यावर आपण चर्चा केली. आपण सविस्तर अशी माहिती मिळवली की संपूर्ण पाणी हे आपल्याला पावसापासून मिळत असते आणि त्या पावसाच्या पाण्यापासूनच नदी, नाले, ओढे, त्यानंतर समुद्र, तलाव, धरण हे सर्व तयार होत असतात. या सर्वांची माहिती आपण मिळवली. पण विद्यार्थी मित्रांनो, हे जेवढंही पाणी आपल्या पृथ्वी तरावर पडत असते त्या पाण्याचा वापर आपण जपून केला पाहिजे. पाण्याचा वापर कसा केला पाहिजे? आपण एकदम जिथं आवश्यक आहे त्याच ठिकाणी पाण्याचा वापर केला पाहिजे. जास्त पाण्याचा सांडपाण्यामध्ये जर आपण वापर केला, जास्त पाणी सांडण्याचा प्रयत्न केला, तर मात्र आपल्याला पाण्याला भविष्यात खूप मोठ्या संकटाला जावं लागेल. म्हणून आपण पाण्याचा वापर जपून करावा. आता बघा, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. राहुल आणि सगुना हे दोन विद्यार्थी शाळेतून आल्यावर हातपाय तोंड धुण्यासाठी भरपूर असं पाण्याचा वापर करतात. त्याचप्रमाणे आंघोळ करण्यासाठी, स्वतःचे भांडे धुण्यासाठी खूप मोठे पाण्याचा वापर करतात. त्यांची आई त्यांना नेहमी सांगते, बाळांनो पाण्याचा वापर कमी करा, पाणी जपून वापरा, पाणी हे आपल्याला मर्यादित स्वरूपात मिळते. तर अशा पद्धतीने त्याची आई त्यांना पाण्याचा वापर जपून करण्यासंदर्भात चांगल्या सवयी सांगते. आपण सुद्धा पाण्याचा वापर हा व्यवस्थित केला पाहिजे. आहे त्या ठिकाणी पाण्याचा वापर केलाच पाहिजे, परंतु विनाकारण जर आपण पाण्याचा अतिवापर केला तर मग आपल्याला भविष्यात संकटाला सामोरे जावे लागेल. म्हणून आपण जास्तीत जास्त पाणी कसं सांभाळून वापरलं पाहिजे याच्या ज्या चांगल्या सवयी आहेत, चांगल्या सवयी त्या आपण आपल्या अंगी लावल्या पाहिजे. चांगल्या सवयी म्हणजे त्या ठिकाणी आपण पाणी, जर पाण्याचा नळ चालू राहिला असेल तर तो नळ बंद केला पाहिजे. आंघोळ करताना आपण व्यवस्थित पाण्याचा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर भांडे धुणे असतील, काही इतर कामं असतील, त्या कामांमध्ये पाणी वाया जाणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आणि अशा पद्धतीने चांगल्या सवयी आपण स्वतःहून आपल्याला लावून घ्यायच्या, जेणेकरून पाण्याची बचत होईल. मग आता जरा डोके चालवा. हे जे सर्व पाणी, हे सर्व पाणी पावसाचे आपण जर साठवलं तर आपण मोठमोठे धरणं बांधू शकतो. त्या धरणांमध्ये खूप मोठं पाणी साठवलं जातं. त्यानंतर आपल्या घरावरचं, छतावरचं जे पाणी असतं ते आपण शोष खड्ड्यांच्या माध्यमातून जमिनीमध्ये आपण ते पाणी झिरपू शकतो. मोठे मोठे शोष खड्डे करू शकतो. आपल्या शेताच्या बाजूला बांध असेल त्या बांधावर आपण पाणी आळू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त पावसाचे पाणी कसं साठवलं जाईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. बरोबर आहे की? त्यानंतर आपल्याला माहित आहे की पाणी आपण साठवलं तर भविष्यात आपल्याला पाणी मिळेल, नाहीतर आपल्याला पाणी मिळणार नाही. म्हणून आपण फक्त पाण्याचा वापर केला आणि पाणी साठवलं नाही तर काय होईल? तर आपली सजीव सृष्टीही त्या ठिकाणी खूप मोठ्या अडचणीत येईल. म्हणून आपण पाण्याचा वापर व्यवस्थित तर केलाच पाहिजे, परंतु पाणी जास्तीत जास्त साठवलं पाहिजे. आपल्याला माहित आहे का, काही ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आपल्याला टँकरने पाणी पुरवावं लागते, काही ठिकाणी विहीर, कूप, नलिका यांच्या माध्यमातून घरांपर्यंत पाणी जातं, परंतु असेही काही भाग आहेत की त्या ठिकाणी आपल्याला पाणी अत्यंत कमी प्रमाणात मिळते. आता जगातील सर्वाधिक पाऊस पडणारी ठिकाणे चेरापुंजी
चेरापुंजी नावाचं जे शहर आहे त्या ठिकाणी मोन्सून राम आणि चेरापुंजी हे दोन ठिकाणे जे आहेत या दोन ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडतो, परंतु तिथं पाण्याचं नियोजन, तिथं पाणी व्यवस्थित साठवले न गेल्यामुळे उन्हाळ्यामध्ये तिथं सुद्धा पाण्याची वणवण जाणवते. एवढंच काय तर आपला कोकण भाग आहे, कोकण भागामध्ये किती पाऊस पडतो तरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते. का जाणवते? कारण पाणी तर भरपूर पडतं, पण त्या मानाने पावसाचं पाणी हे साठवले जात नाही, पावसाचे पाणी हे जमिनीत जिरवले जात नाही, म्हणून उन्हाळ्यामध्ये आपल्यावर हे संकट कोसळतं. म्हणून आपली खबरदारी आपणच घेतली पाहिजे, पावसाचं पाणी जास्तीत जास्त कसं जिरेल, कसं आळवलं जाईल यावर आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. म्हणून या पाठापासून आपल्याला काय शिकायला मिळतं की पावसाचं पाणी हे मुबलक प्रमाणात पडते. पावसापासून नदी, नाले, ओढे, समुद्र सर्व तयार होतात. काही नैसर्गिकरित्या जलाशय वगैरे तयार होतात, तर काही जलाशय जे ते मानवाने निर्माण केलेले आहेत, उदाहरणार्थ धरण असतील, विहीर असतील, कूपनलिका असतील, तर या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला पाणी मिळते. परंतु या पाण्याचा वापर आपण जपून केला पाहिजे. या पाठातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की पाणी आपण जास्तीत जास्त जपून वापरलं पाहिजे, पाण्याचं जास्तीत जास्त साठवणूक केली पाहिजे आणि पाणी अतिप्रमाणामध्ये आपण वापरायला नको. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पाठ या ठिकाणी संपूर्ण संपलेला आहे. हे सर्व व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक वाचा, काळजीपूर्वक पहा आणि आपल्या पालकांच्या मदतीने व्यवस्थित समजून घ्या. समजलं मग?